नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज वसमत पोलीस स्टेशनमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये वसमत शहरातील सर्व जयंती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. हिंगोलीच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वाखारे सर, वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी या शांतता समितीच्या बैठकीमध्ये जयंती मंडळांना मार्गदर्शन केले. वसमत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशानुसार नियमानुसार भीमजयंती साजरी करावी असं आवाहन जयंती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले. दरम्यान या शांतता समितीच्या बैठकीमध्ये हिंगोलीच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. मध्ये जे साजरे होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असतील, बसवेश्वर जयंती असेल, ईद असेल, या संबंधाने आपण आज वसमत शहर येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये सर्व मंडळांना आमचं एवढंच आव्हान आहे की डीजेला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आहे, त्यामुळे डीजे लावण्यात येऊ नये. त्यानंतर जे मुलं आहेत त्यांनी कुठले आक्षेपार्य पोस्ट किंवा जे आपण व्हॉट्सॲप फेसबुक वापरतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आक्षेपार्य पोस्ट करू नये, केल्या आणि फॉरवर्ड न करता ते आम्हाला पोलीस प्रशासनाला लक्षात आणून द्या, आम्ही तात्काळ त्यावर कारवाई करू. मॅडम, ज्यावेळेस तुमची जयंती असते त्यावेळेस दारूचं प्रमाण पिण्याचं खूप वाढते, त्याच्यावर आम्ही कारवाई करूच, म्हणजे आम्ही जेवढं होईल तेवढं कारवाई करूच. पण मंडळांना पण एवढं आव्हान आहे की दारू पिऊन जे काही लक्षात येतील तुम्हाला, जे गोंधळ करतायत त्या लोकांना तुम्ही तात्काळ आमच्या ताब्यात द्या, जेणेकरून मिरवणुकीला काही त्याच्यामुळे अडचण येणार नाही. आम्ही तर कारवाई करणारच आहे. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.